नमस्कार, मी नितीन शिंदे. आपण आज रायरेश्वरला निघालोय. रायरेश्वर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी शपथ घेतली होती, स्वराज्याची शपथ. अनेक आपले सवंगडी एकत्र करून, मावळ्यांना एकत्र करून, आपल्या मित्रांना दोस्तांना एकत्र करून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला होता. खूप छान वाटतंय, वातावरण एकदम छान आल्हाददायक आहे. आता थोड्या जेव्हा आपण रायरेश्वरच्या पायथ्याला पोहोचतोय. आपण रायरेश्वर किल्ल्याच्या पायथ्याला आहे. पाऊस थोडा पडतोय, छान वाटतंय, पण पावसात भिजत भिजत हा किल्ल्याचा आपण आता हा ट्रेक सुद्धा करणार आहे. आणि हा एक बोलबिंदासाठीचा एक व्हिडिओ करतोय. पाऊस आहे थोडा, आता वातावरण सुद्धा खूप छान आल्हाददायक आहे. तसं किल्ला सोडला किंवा किल्ल्याचा थोडासा परिसर सोडला तर सगळ्या ठिकाणी धुकं आहे, खूप छान वाटते. चला तर मग हा सह्याद्री आपला दोस्त आहे, त्यामुळे आपल्याला काय वाटत नाही. सह्याद्री आपल्याशी बोलत मी म्हणलो होतो ना, आपल्याला जायचंय पावसात चिंब भिजायचंय. आज आपण भिजतोय, खूप छान वाटतंय. तुम्ही या भिजण्यात आनंद. रायरेश्वरच्या पठारावर आलोय, चढण झाली अशी चढण आहे. आणि रायरेश्वरच्या पठारावरून आपण रायरेश्वरचं मंदिर आहे तिकीट निघालं. आपल्या पुढं एक साधारण 5 मिनिटाच्या अंतरावर या मंदिरात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती. ते ठिकाण आपण पाहणार आहे. नंतर ती पोळीला मरून जाते. जूनला पावसाळा झाला की आपोआप झाड उगवते. पावसाळ्यात फक्त येतात ती फुलं, हो इतर येत नाहीत. नाही नाही, ठीक आहे. चौराची फुलं, चौराची फुलं पाहतोय. तिकडे पाहत असाल त्याला चौराच म्हणजे अगदी कर्तव्यसारखं किंवा कैदीसारखं त्याला हे आहेत पान आहेत. पण हे चौराचं फुल आहे आणि हे फक्त रानफुल म्हणून आहे. म्हणजे या गडावर हे पावसाळ्यात उगवतं. ती पाठ बाजून फळ दिसत तिकडे बघा, त्या फुलांचं तुम्हाला हे तापीवर आले दिसतात आणि ते फुलं आहे. एकदम छान असा निसर्ग घरला हिरवीगार चादर पसरली जणू काही या किल्ल्यावर. आणि ही जी फुलं आहेत त्या फुलाने एक असं आसमंत उजळून टाकली. संत तुकाराम महाराज म्हणायचे, वृक्षवल्ली आम्हाला स्वयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळीभीती. तुकाराम गाता तुमचं आपण पाहतो. तुकाराम महाराजांचं इथं तुकाराम महाराजांच्या शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ घुमटी. तुकाराम तुकाराम म्हणे आळा उदक देता लाभे फळा, जे वृक्ष राहोती सर्व काळ त्यावरी त्यावरी क्षेत्रांचे चल्लाळ, जे ऐश्वरी अर्पती फळ ज्ञानाविध निर्मळ. म्हणजेच काय, जे वृक्ष लावतात त्यांच्यावर कायमस्वरूपी निसर्गाचे चक्र लाभ. जे झाड लावतात आणि जे वृक्ष लावतात म्हणजेच त्यांच्यावरती निसर्गाचं कायम सत्र असतं असं त्याचा अर्थ. आपल्या आपल्या बरोबर या गडावर आहे. निसर्गाचा सन्मान केला पाहिजे हे यावर नक्की वाटतं. कारण सजीव सृष्टीतल्या सर्वांना तिकडे वृक्ष किंवा एक निसर्ग हा प्रेरणा देत असतो. त्याप्रमाणे आपण कटारावरून आपण पुढे आल्यानंतर मंदिराचा थोडंसं चालू आपल्याला हे पुण्य दिसतं.
हे गोमुख आहे, या गोमुखातून त्या या रायरेश्वर जे पठार आहे, रायरेश्वरावरची भक्ती आहे, रायरेश्वर जोडी लोक राहतात, या गोमुखातून पाणी येतात आणि याच पाण्याचा पाण्याचा आता विचार करून लोक राहतात. आपण अनेक वेळा पाहतो शहरामध्ये आपण अल्कमय वाटायला आरो पाहतो, म्हणजे आरो पेक्षा छान आणि एकदम निसर्गातला चालता बोलता झरा आहे. या गोमुखातलं पाणी खरंच गंगेपेक्षाला किंवा गंगेलाही गंगेचा पाण्यालाही कमी असं म्हटलं तरी जाऊ बघत नाही. आता आपण आलोय मंदिराचा अगदी 50 फूट माझ्यापासून, ज्या मंदिरामध्ये छत्रपती शिवप्रभूंनी शिवछत्रपती याच मंदिरामध्ये याच रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली होती. कुठे शपथ घेतली होती ते आपण पाहणार आहोत आणि त्या गोष्टीत आपण साक्षीदार आहोत. रायरेश्वराला निसर्गाची संपदा एवढी मोठी आहे, या ठिकाणी जेवढी एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं येतात ती होऊ शकत नाही. आपण मग अशी चवर म्हणून एक फुल पाहिलं की ज्यात सगळा रायरेश्वराला आपला आताही दिसतंय बघा सगळं चवर दिसतं. पण ह्या रायरेश्वरावर जवळजवळ अगदी 15-20 प्रकारची फुलं आहेत. त्याच्यामध्ये सोनकी आहे, मोठी सोनकी आहे, मिकी मऊ सारखं फुल आहे, जांभळा तेरडा आहे. हा जांभळा तेरडा सुद्धा खूप असा एकदा बहरला की त्याचंही खूप असं अध्यात्म्यासारखा दिसतो. असा जांभळा पिवळा तेरडा सुद्धा आहे, पान तेरडा आहे जो पानाचा किंवा वेगळ्या पद्धतीने असतो. चवर आहे तो आता पाहिला आहे सगळ्यात जास्त चवरचं चवरची फुलं आपण आता पाहिली की प्रचंड चवरचा इथं मोठा सगळ्या रायरेश्वरावर पाहिला तर तो चवरच आपल्याला दिसतो. खूप मनमोक अशी फुलं आहेत. त्याच्यानंतर गेंत आहे, क्रॉसेर आहे, पांढरा साप कांदा आहे, त्याला सापासारखा आहे पांढरा असं त्याला एक केलेला असतो की पांढरा साप कांदा आहे, रान हळद आहे, पेशरम आहे आणि अबोलीम आहे. अशा जवळजवळ 12-18 प्रकारची इथं या ठिकाणी फुलं आहेत असं आपण पाहतो. एवढं छान निसर्ग येतो इथे मुलाचा. रायरेश्वरच्या या पठाराचा अजून एक उल्लेख केला तर आपल्याला एक आश्चर्य अजून एक गोष्ट जाणवेल की रायरेश्वरचं जे हे पठार आहे ते रायरेश्वरच्या खिंडीपासून सातारा जिल्ह्याच्या हद्द सुरू होते. जे आपण ज्या बाजूने आपण येतोय त्या बाजूने तर दुसऱ्या पठाराच्या बाजूला म्हणजे हा जो बाजू दिसतो इकडे आपल्याला इकडं रायगड रायगडच्या आते, कारण डोंगर संपल्यानंतर कोकणाकडं कोकण आहे तिथं चालू होते. साधारण 12 किलोमीटर लांबीची आपली पठार आहे आणि 1.5 किलोमीटर इतकं हे रुंदी त्याची. कोकणासारखं इथं पर्जन्यमान असतं, कोकणासारखं इथं पाऊसही खूप चांगला पडत असतो, संततधार असते पठारावर. या पठारावर पडणाऱ्या पावसामुळे चारही दिशांना म्हणजे रायगड रायरेश्वर किल्ल्याच्या रायगडच्या बाजूला असेल किंवा आपल्या बोरच्या बाजूला किंवा सातारा म्हणजे वाईच्या बाजूला असेल चार दिशेनं खूप छान धबधबे कोसळत असतात. त्याचंही मनमोहक असं दृश्य सगळ्यांना रायरेश्वरच्या मंदिराच्या प्रवेशद्वारात आलोय. मंदिराचं आपण शोधत आहोत, पाहतो की या रायरेश्वर मंदिरात आता मी पाऊल टाकतो. छत्रपती शिवरायांची याच ठिकाणी पाय लागले असते पण याच शिव मंदिरात आपली एक प्रतिज्ञा घेतली होती, ती होती स्वराज्य स्थापनेची. आपण पाहतोय मंदिरात सुरुवातीलाच आपल्याला जो प्रत्येक शिव मंदिर आहे जे आपल्याला नंदी हॉस्पिटल पाहत असतो ते नंदी आहे. आणि पूर्वीच्या काळातले पाषाणातले हे मंदिरचे 3 मंदिर दिसतात, एक छोटा आहे आणि बाकीचे घरी मोठे असे हे मंदिरचं स्वरूप आहे. मी एकूणच एकच सांगेन की रायरेश्वरचं महत्त्व मगाशी मी सांगितलं तसं की दोन्ही बाजूला म्हणजे एका 3 जिल्ह्यांचे अजून काही हद्द आहे असा हा रायरेश्वर आहे. एका बाजूला सातारा आहे, आता आपण त्याच्या बाजूने आलो, पण एका बाजूला पुणे जिल्हा आहे जिथून भोर तालुका आहे, इकडे वाई तालुका आहे जो सातारा जिल्ह्याचं पहिली सातारा जिल्ह्याचे बॉर्डर आहे. आणि इकडे आपण कोकणात त्याच्यावेळेस 2 किलोमीटर आपण गेल्यानंतर रायरेश्वरच्या पठारावरून पुढे गेल्यानंतर रायगडची आता ते आपल्याला पावसाळा दिसणार नाही, पण पावसाळा संपल्यानंतर ते हद्द दिसते किंवा रायगडची बाजूही दिसते, तसं तो रायगड आहे. असा हा तिन्ही जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेला तर तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायरेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करतोय. अगदी पुरातन अगदी खूप प्राचीन असलेलं हे मंदिर वाटतं. तुम्ही पाहत असाल की अगदी दगडी त्याला माहिती असलेल्या असं हे छान मंदिर आहे. आपल्या
पंचधातूचे शिवलिंग आहे आणि शिवलिंगाबरोबर महादेवाची एक छानशी मूर्ती सुद्धा इथे आहे. याच तिथूनच थोडस म्हणजे आपण अगदी गर्भ गाभाऱ्यात जातो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवरायाने शपथ घेतली होती ते ठिकाण आता आपण पाहतो. आपण हळूहळू पायऱ्या होतो, एक दोन ते तीन पायऱ्या आहेत ज्यातून आपल्याला न्यावं लागतं. याच शिवलिंगाला छत्रपती शिवरायांचा शिवप्रभूंचा स्पर्श झाला असला पाहिजे. याच ठिकाणी याच रायरे शहरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिषेक काढून या ठिकाणी स्वराज्याची शपथ घेतली होती. हेच ते शिवलिंग आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे की आज आपण या बोलबिंदासच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय आणि हा छत्रपती शिवप्रभूंनी या ठिकाणी जो शपथ घेतली तो सोहळा कसा असेल आपण अनुभवतो. याची ध्येय याची डोळा हा आपण प्रसंग अनुभवतो. इथं एक फोटो फ्रेम आहे जी छत्रपती शिवराय आहेत आणि त्यांचे समोरकडे आहेत ते सगळे मिळून इथं शपथ घेत आहेत, मेलकूळ वाहत आहेत आणि स्वराज्याची शपथ घेत आहेत. हे नव्यानं छत्रपतींचं छत्रपती निर्माण केलं. छत्रपतींनी याच मंदिरात येऊन स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य निर्मले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या श्री रायरेश्वराच्या शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. April 1645 मध्येच याच शिवालयात स्वराज्याची शपथ शिवरायांनी घेतली. बारामावळातील कान्होजी जेने असतील, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, एसाजी कंक यांच्यासह नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर असतील, सूर्याजी काकडे असतील, बापूजी मुदगल असतील, हे बारामावळातले शिलेदार आहेत आणि शिवरायांचे सवगडे जे तानाजी मालुसरे किंवा सूर्याजी मालुसरे या सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवरायांनी या समोर आता आपण पाहतोय. माझ्या समोर आहे शिवालय, आपण पाहू शकता. याच शिवालयात छत्रपती शिवरायांनी शपथ घेतली. अगोदर खरं पायथ्याला आलो ज्यावेळेस आपण रायरेश्वराच्या, त्यावेळेस अशी एक शंका होती की पाऊस पडतोय, वर जायचं कसं, सगळं भिजणार आणि आपल्याला खरंच आपल्या ह्या भागाचं शूट खरंच व्यवस्थित करता येईल का. पण सांगायला खरं चांगलं वाटतंय, थोडंसं भिजलोय पण खूप छान वाटतंय. म्हणजे पावसाळा पहिला पाऊस आहे हा जो अंगावर पडला आणि पहिल्या पावसात भिजलोय, मनमुराद वाटतंय, खूप छान वाटतंय. अगदी माझ्याबरोबर तुम्ही पाहत असाल, आपला कॅमेरामॅन आहे संकेत, पाठीमाग समीर आहे, संतोष राजे मालिक आहेत आणि किरण आहे. आम्ही सगळे आता हे सगळं मंदिरात सगळं दर्शन घेतलं, सगळा गड संपूर्ण जाणून घेतला आणि आता आपण मस्तपैकी छान पेट पूजा करायला आलोय. इथं आपण आता छान जेवण करणार आहे. You're welcome. आपण एकदाचे या ठिकाणी पोहोचलो आहे ते जंगम काका आहेत आणि ह्या जंगम काका हे हॉटेल चालवतात. रायरेश्वर आल्यावर सगळ्यांना पेट पूजा म्हणजे जेवणाची मेजवान यांच्यामध्ये मिळते. नाचणीची भाकरी, पिठलं, ठेसा, लोणचं पापड असा त्यांचा मिळत.
नमस्कार, आम्ही सरांच्या आम्ही खरं तर बोलणारच होतो, त्यांनी अचानक म्हटले आमच्या ध्यानी मनी पण नव्हतं की या ठिकाणी आम्हाला जेवण मिळू शकतं, कारण आम्ही सरप्राईज असतोच देत नाही लोकांना. कारण मी तुम्हाला नेहमीच सांगितलंय आणि आताही सांगतोय, सह्याद्री आपला दोस्त हा आहे आणि या सह्याद्री बरोबर दोस्ती केली आणि सह्याद्री बरोबर निसर्गाची जर पूजा केली, निसर्गाबरोबर राहिलो, तर हा सह्याद्री आपल्या दोस्तासारखाच आपल्या बरोबर राहतो. एवढंच दोस्तांना लक्षात ठेवायचं. आपण पाहत असाल आता आपण इथंच रायरेश्वरच्या या पठारावर मंदिरापासून अगदी आख्याच्या अंतरावर शंकर जंगम यांचं हे घरगुती असं हॉटेल इथे येणाऱ्या सगळ्या पर्यटकांसाठी हे जेवण बनवून देत असतं आणि जेवण बनवतात आणि असं त्यांचं हे हॉटेल म्हणता येईल किंवा फॅमिली अगदी घरगुती पद्धतीचं चुलीवर बनवलेलं जेवण आहे. ते आपण सांगितलं नाचणीची भाकरी आहे, बघा चुलीवर तुम्हाला दिसत असेल नाचणीची भाकरी आहे. त्याच्यानंतर त्यांनी आपल्यासाठी खास हा पिठलं बनवलं आपल्यासाठी, बघत असाल तुम्ही छान असं पिठलं बनवलं. ह्याचं आहे लुंच आहे, पापड आहेत, असं एक भात आहे. आणि या ठिकाणी येणाऱ्या म्हणजे अगदी आम्ही आता भिजत आलो आपण, पात्रेश्वर खूप छान वाटतं कारण आता हे असं मनमुराद घरगुती जेवण मिळणार आपल्याला. आणि आमचं घरगुती पद्धतीचं जेवण असतं, पिठलं भाकरी, ठेसा, लोणचं, पापड आणि व्हेजमध्ये तुम्ही काय सांगाल ते मिळतं. नॉनव्हेज काहीच मिळत नाही का? नाही नाही, फक्त व्हेज फक्त, म्हणजे एकदम शाकाहारी, शुद्ध शाकाहारी. आणि इथे सिटीच्या वर कुणालाच अलाउड नाही नॉनव्हेज करायला. अच्छा, म्हणजे पूर्णपणे रायरेश्वरच्या पर्यटकांना पण घेऊन यायला अलाउड नाही. रायरेश्वरच्या पठारावर कुठल्याही पद्धतीचं मांसाहार करण्यास परवानगी नाही, नाही शाकाहार सोडून काही परवानगी नाही, मद्यपान किंवा कशाला. आम्हाला खरंच पाहत असेल खूप आदर्श गोष्ट आहे. प्रत्येक गडकिल्ल्यावर ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत की म्हणजे मद्यप्राशन आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जुन अवस्थेत लोक येतात किल्ले पाहतात. ॲक्च्युली ही आपला ठेवा आहे जो ऐतिहासिक शिवछत्रपतीने आपल्याला आपल्यासाठी राखून ठेवला आहे, सह्याद्रीच्या या सगळ्या ठेव्याचं आपण जतन केलं पाहिजे. आणि हे जतन करताना काकांनी सांगितल्याप्रमाणे आपण कोणतंही व्यसन न करता आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या किल्ल्यांचा आनंद घेतला पाहिजे, या किल्ल्यावर आलं पाहिजे, फिरलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, मन म्हणून आनंद घेतला पाहिजे. तांदळाची भाकरी खाते तशी नाचणीची भाकरी, नाचणीची थोडीशी तांबट प्रकारची भाकरी असते पण चवीला खूप छान असते. आणि ह्या भाकरी ह्या पिठलाबरोबर खायला तर आणखीन भाकरीची मजा चव वेगळी असते. एक 2-2.5 तास आम्ही किल्ल्यावर होतो आणि जाताना वाटलं होतं की यार पाऊस आहे गाव बनवू, पण आत्ताच सांगायचं म्हटलं तर आता गेलो नसतो
तर हा आनंद मुकलो असतो. इतकं छान, इतकं छान जे काय पाहिलं, वरचा निसर्ग असेल, वरचं धुकं असेल, पाऊस असेल, फुलांचे झाड असतील, फुलांचे ताटवे असतील, अगदी फुलांचा गालिचाच होता, इतका अप्रतिम होता आणि तेवढा छान होता. किल्ल्यावर आता एक 50 घर आहेत आणि अगदी निसर्गात संपन्न असं आहे. खूप मोठं पठार आहे किल्ल्यावर, पाण्यात अप्रतिम आहे. पावसाळ्यात किल्ला पाण्यासारखा, इतर वेळेस पाहिला पण, पण आता पावसाळ्यातला एक वेगळा आनंद होता तो घेतला. इतका छान की त्याचा म्हणजे आत्ताही तुम्हाला सांगतो की इथून हळू वाटत नाही, इतकं छान निसर्ग आहे, धुकं आहे. ही याची लयलूट करावी धुक्याची तेवढी कमीच आहे. कारण म्हणजे तुम्हाला आपण पाहत असेल जर काय काश्मीरमध्ये आहे अशा किंवा असं पुढचं काय आपल्याला दिसत नाहीये, महाबळेश्वर सारखं वातावरण येतंय की एकदम छान, एकदम म्हणजे वरचं वातावरण सुद्धा खूप शांत आहे सगळं आणि एकदम बेस्ट असा हा किल्ला आहे. मी असं म्हणेन पर्यटकांसाठी तर 100% खात्री की खरंच या किल्ल्यावर पावसाळ्यात एकदा ट्रेकला यायला हरकत नाही आणि तुम्ही याच या किल्ल्याची मजा घ्या, हा किल्ला पहा, इतकंही छान आहे. आणि ट्रेकर्स बरोबर मी आमच्या बोलबिंदासच्या प्रेक्षकांनाही सांगेन की हा मला हा ट्रेक एक वेगळ्या पद्धतीचा होता, म्हणजे आमचा हा फेरफटका आहे आणि या फेरफटक्याचा आनंद आम्ही असाच घेतला, तुम्हीही घ्या. आणि आजच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला लाईक कमेंट करा आणि आमचा बोलबिंदाचा चॅनल अजूनही सबस्क्राईब करा नसेल तुम्ही तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.